थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तळका नवा, मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा। कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट। ब्ल्यू लगून रिसॉर्ट खवणे बीच मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत खवणे तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग। डिचोलीत शिक्षा विजन या नवीन संस्थेचं शानदार उद्घाटन करण्यात आलं। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला। शिक्षण हे समाजाच्या उत्कर्षासाठी आहे, समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी शिक्षण गरजेचं असल्याचं मत शिक्षण तज्ज्ञ सुभाष नायक यांनी व्यक्त केलंय। पूर्वी शिक्षणाचा जीवनाशी काहीच संबंध नाही अशी स्थिती होती, आज ती बदलत असून देशाचे समाजाचे ऋण फेडणं गरजेचं आहे। कोविड संकटाचा सामना जग करतंय, तरीही शिक्षण आणि आरोग्य या दोन जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी आहेत। शिक्षणाचा जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे। मनाला बुद्धीला योग्य दिशा देण्याचं काम अंतर्यामी तळमळ असलेले शिक्षक करू शकतात, असं प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य सुभाष नायक यांनी यावेळी व्यक्त केलं। गोव्याच्या शिक्षणाचा दर्जा खूपच खालावलेला आहे। केंद्रीय सर्वेक्षणात गोव्याला 283 गुण मिळालेत। विज्ञान आणि गणित या विषयात गोव्याची मुलं खूप मागे आहेत, याची कारण शोधणं गरजेचं आहे। तर आपलं जर सिलेबस आता कम्प्लीट केलं, कव्हर केलं, त्याच्या भायली आमकां काम करून जाय, हे केन्ना शक्य जाता? तर शिक्षक आणि विद्यार्थी ह्याच्या मध्ये नाते असल्या कडे जाता, असे नाते पहिले असताले, आजही काही प्रमाणात असा, पण पहिले खूपच प्रमाणात असताले। गुरुकुल पद्धतीन तर असतालेच, गुरु जो आहात तो शिष्याक आपलो भुरगो असं मानतालो। खूप गुरुकुल बंद झाले, मागीर शाळा सुरू झाल्या आणि सुरुवात ही शाळांनी तर गुरु आणि शिष्य आणि भुरगे ह्यांच्यामध्ये बरेच नाते असतात। विद्यार्थी आणि शिष्य ह्याच्यामध्ये घट्ट नाते असतात, ते घट्ट नाते असं गरजेचे असा। आणि तसे घट्ट नाते असल्यावरच शिक्षा विजनासारखे प्रोजेक्ट प्रकल्प जाऊ शकतात। आता खंयच्याय शिक्षकाचेच अशें न्ही, तर हांगा जे शिक्षक आहा, हांगा जे दोतोर आसा, हांगा एडवोकेट आसतले आनी कोण आसतले, तर ह्या सगळ्या वेवसायांत हांव भुरग्यांक मुद्दाम सांगता, तर तुमी शिक्षण कम्प्लीट करतकच, शिक्षण पूर्ण करतकच खंयचो तरी वेवसाय घेतले, म्हणजे नोकरी पद करतले, थंय तुमकां जॉब सॅटिस्फॅक्शन मेळपाची खूब गरज। शिक्षणाचा पाया खराब असल्यानं ही परिस्थिती उद्भवली असून मूळ शिक्षण आणि संकल्पना चुकीच्या पायावर आधारित असून मातृभाषेतून शिक्षण गरजेचं असल्याचं मत डॉक्टर दिनेश आमोणकर यांनी व्यक्त केलंय। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, प्राचार्य सुभाष नायक, डॉक्टर चंद्रकांत शेट्ये, डॉक्टर दिनेश आमोणकर आदी उपस्थित होते। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।